सर्वप्रथम आपलं सर्व मीडियाचं मी जळगाव समतानगर वासियांच्या वतीने आपले आभार मानतो की आपण या ठिकाणी आलात। आपण लोकशाहीचा चौथा खांब आहे, अन्याय अत्याचार असेल त्या संदर्भात आपण आपला आवाज आपण उठवतात। मग राज्य सरकार असेल, जिल्हा प्रशासन असेल, यामध्ये केंद्र प्रशासन म्हणजे यामध्ये आपण आवाज उठवतो, काम आपलं मीडिया प्रसारण करतो। मी आपला सर्वांच्या वतीने आभार मानतो। आज या ठिकाणी अतिक्रम जे घर आहेत म्हणजे कॉर्पोरेशनच्या रस्त्यात जे घर येणार आहेत ते उठवण्याकरिता जी लँडलाईन माफी असेल, जे कॉर्पोरेशनचे घराचे त्या ठिकाणी उठून त्या ठिकाणी मोठे मोठे इमारती त्या ठिकाणी बांधले जातात, मग माळाची असेल किंवा खाजगी प्रॉपर्टी असेल, यामध्ये इथे काही मुंबईचे बिल्डर आहेत, त्यांची ही जागा त्यांनी घेतलेली आहेत आणि त्यांचे काही लोक या ठिकाणी आहेत की ते या ठिकाणी मोठ्या बिल्डिंगा असतील किंवा मोठे कॉर्पोरेशन या ठिकाणी ते त्यांचं काम करणार आहे। परंतु ही झोपडपट्टी असेल, समतानगर झोपडपट्टी ही 1980 सालापासून या ठिकाणी बसलेली आहेत। या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक, सर्व समाजाचे लोक या ठिकाणी राहतात। या ठिकाणी शिव मंदिर आहे, मारुती मंदिर आहे, डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळा आहे, मस्जिद आहे, शिव मंदिर आहे, म्हणजे सर्व जातीवेशक म्हणजे सर्व समावेशक ही वस्ती आहे। याला या सर्वांचं समतोल पाहून याला समतानगर हे नाव दिलं गेलेलं आहे। दिवंगत आमचे मोठे बाबा शिवदास अडकमोल, सुरेश अडकमोल यांच्या प्रयत्नातून त्या ठिकाणी त्यांचे जे 8-9 लोक सहकारी होते, त्यामध्ये भीमराव भाऊ साळुंके सप्पाले साहेब होते, नागराज भाऊ ढिवरे होते, म्हणजे सर्व लोक त्यामध्ये सहभागी होते। त्या काळी यांनी लाठ्या काठ्या आंदोलन झेलून इंदिरा गांधींना विरोध करून, त्या काळी इंदिरा गांधी हे पंतप्रधान देशाच्या होत्या, त्यावेळी विरोध करून ही झोपडपट्टी बसवलेली आहे। परंतु ठीक आहे, ते त्यांचं म्हणणं आहे की हा रस्ता कॉर्पोरेशनच्या अंडरमध्ये येतो आहे आणि परंतु आपली भूमिका आहे आपण विरोध करण्याशिवाय, कायदा बाबासाहेबाचा आहे, कायद्याचं भान आम्ही सुद्धा ठेवणार आहे, कायद्याचं उल्लंघन आम्ही सुद्धा करणार नसून, परंतु जे काही झोपड्यात जातील किंवा काही झोपड्यात राहतील त्यांना त्यांची नियोजित जागा पूर्ण नियोजित झाला म्हणतो, त्यांचं पुनर्वसन हे झालं पाहिजे आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे। त्यामुळे आम्ही आज रस्त्यावर उतरलेलो या ठिकाणी आरपीआय रिपब्लिक पक्ष सर्व समाजचे लोक, सर्व समाज जाती धर्माचे लोक या ठिकाणी एकत्रित झालेले आहे की आम्हाला इथे पुनर्वसन झालं पाहिजे। आपण पाहत असताना गेल्या 2 ते 3 वर्षापासून कोरोनाच्या जागतिक महामारीने सर्व काम धंदे बंद आहे, सर्व काम धंदे बंद आहे, सर्व लोक परेशान झालेले आहे कामधंद्यामुळे। सर्व अशा वेळे कोणाचं झोपडं तुटत असेल जे 35 वर्ष राहत आहे आणि त्यांनी उद्याच कुठे जावं, त्यांचे मुलं बाळ परिवार घेऊन, आणि म्हणून आमची भूमिका आहे जे कोणी बिल्डर असतील, जे कोणी जागेला मालक असतील, त्यांनी आमच्याशी बोलावं, आमची चर्चा करावी आणि लोकांच्या म्हणणे काय आहे ते ऐकून घ्याव्या। ऐकल्यानंतर आमची भूमिका आम्ही त्यांना सहकार्य करू, परंतु आमचं चांगलं झालं आम्ही त्यांना सहकार्य करू, त्यांचं म्हणजे पुनर्वसन झालं आम्ही त्यांना सहकार्य करू। मी इथे पोलीस हो की मिलिटरी हो आम्ही घाबरणार नाही, आमचं न्याय मिळायला पाहिजे यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत। आम्हाला न्याय मिळाला तर आम्ही त्यांना सहकार्य करू आणि न्याय नाही मिळाला तर आम्ही रस्त्यावर उतरू, त्यांनी ते करावं आम्ही ते करू, आम्ही लाठी गिटी सर्व खायला तयार आहे। त्यामुळे पोलीस प्रशासनाचे त्यांनी आमचे बातम्या समजून घ्यायच्या, शिंदे साहेबांनी ते मला समजून सांगितलं की आले अडकमोलजी आम्ही इथे बंदोबस्तासाठी आलेलो आहोत, त्यांची भूमिका ही कॉर्पोरेशनची भूमिका म्हणजे महापालिकेचा रस्ता आहे, ठीक आहे, रस्ते काही आजच महापालिकेचा रस्ता आहे, आजची काही गरज नाही आहे, इतके रस्ते आहे ते गावातले रस्ते जे खराब रस्ते त्यांनी ते पहिले अगोदर चांगले सुधारावे। कोणाचं कधी मेडिकल पाहिलं असेल, कोणाची अगर मेडिकल बघितलं, शहराची मेडिकल केली तर त्याच्या 100 आजार निघतील, अंगात निघतील, रस्त्याने मनके फालके एक झालेले आहेत। त्यात महापालिकेला माझी विनंती आहे, मी त्याच्या कामला विरोध करणार नाही, परंतु माझी विनंती अगोदर शहराची चांगले साफसुफता करा, त्यावर भांग पाडता येईल असं दिसता येईल असं रस्ते करा, नंतर समजा रस्त्याचा विकास करावा, अगोदर ते रस्ते खराब व्हावं, परंतु लोकांना भेटी धरून लोकांना रस्त्यावर आणून विकास करणं हे विकास नव्हे तर हे भकास मी याला म्हणे याला माझा विरोध आहे। त्यामुळे आम्ही इथून हटणार नाही, आमचं पुनर्वसन झाल्याशिवाय आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही हटणार नाही, याची गंभीर प्रशासन नोंद घ्यावी आणि या खाजगी बिल्डरांनी सुद्धा नोंद घ्यावी, जसं काही बरं होईल आमचं होईल आम्ही त्याला घाबरणार नाही। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा, बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो, पूरी करो, पूरी करो।
याबाबत काही आपल्याला नोटीस वगैरे काही आणल्या अगोदर त्यांनी म्हणजे जे अतिक्रमण महिला आहे पुरुष आहे यांना विचारणार मी रात्री इथे 11:30-12 येऊन गेलो रात्री सुद्धा परंतु अशा कोणत्याही नोटीस त्यांनी दिलेल्या नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि मी पण पाहिलं त्यांचं म्हणणं आहे परंतु त्यांचं जे आपली घरपट्टी आहे ही जुनी घरपट्टी आहे जेव्हापासून घरपट्टी म्हणजे महापालिका त्याचे पैसे घेते महापालिकेचे लोक कर भरता वर्षाप्रमाणे सालाबादाप्रमाणे इतके कर भरता आणि यामुळे एवढा कर भरत असताना आम्हाला उठायचं प्रयोजन काय शासनाचं तर त्यामुळे आम्हाला अगर आमचे कर तुम्ही घेत असेल तर ते घरपट्टी आमच्या नावावर करून द्यावे आणि ते जागा आमच्या नावावर करून द्यावी आम्ही आहे त्यामध्ये राहू अशी सर्वांची ग्राम इथल्या रहिवाशांची भूमिका आहे इच्छा आहे मागणी आहे आणि त्यामुळे त्यांना घरपट्टी सुद्धा त्यांनी आणलेल्या आहेत त्या या ठिकाणचे आपल्याला दाखवणार आहे की यांचे जे कॉर्पोरेशन प्रूफ ग्रुप आहे हे यांचं घरपट्टी आहे लाईट बिल आहे आणि हे सर्व असताना आजच अतिक्रमण का झालं तर त्यामुळे शासनाने एक एक दाखवा हे घरपट्टी आहे आणि त्यामुळे सरकारने किंवा या बिल्डर जे असतील ते त्यांनी या लोकांचं पुनर्वसित करावं यांना न्याय द्यावा त्यांची व्यवस्था करावी यासाठी पर्याय जागा द्यावी यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि याची सरकारने संबंधित बिल्डर यांनी दखल घ्यावी अन्यथा आम्ही इथून उठणार नाही हमारी मांगे पूरी करो हमारी मांगे पूरी करो हमारी मांगे पूरी करो हमारी मांगे पूरी करो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा राजा श्री शाहू महाराजांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा अण्णाभाऊ साठेंचा हमारी मांगे पूरी करो हमारी मांगे पूरी करो।